आजची जात्यावरची ओवी संततधार पावसाच्या लागलेल्या झडीमध्ये भिजलेली आहे. पाहूया आजच्या ओवीतून ती काय म्हणते. पाणी पडतेन गरजू गरजू अर्ध्या राती, बंधवाचीन मह्या अर्जुनाची जगल शेती. पाणी पडतेन गरजू गरजू मघा, बंधवाच्यान मह्या अर्जुनाच्या साडी जोगा. पाणी पडतेन मिर्गा आधी रोहिणीचा, पाळना हालो तो भावा आधी बहिणीचा. आजच्या जात्यावरच्या ओवीमधून आषाढ महिन्यातली पावसाची झड आपल्याला वर्णन केलेली दिसते. भावाच्या शेतातील साळींचं पीक चांगलं भरघोस यावं म्हणून हा पाऊस उपयोगाचा आहे म्हणून मनोमन तिला आनंद होत आहे. त्याचबरोबर आजच्या ओवीमधून ती मघा, मृग नक्षत्र, रोहिणी नक्षत्र यांचा उल्लेख करताना दिसते. म्हणजे जरी ती निरक्षर असली तरीसुद्धा तिला या नक्षत्रांचा चांगलीच माहिती तिला आहे असे आपल्याला या आजच्या जात्यावरच्या ओवीमधून दिसते. या जुन्या लोकांना पाऊस पाण्याविषयी, त्यांच्या नक्षत्रांविषयी बरीच माहिती असायची. कोणत्या नक्षत्राने जमिनीचा ओलावा टिकून राहतो, कोणत्या नक्षत्राने पिकाची वाढ होते, कोणत्या नक्षत्रातील पावसाने भरघोस आणि जोमदार पीक येते हे त्यांना सगळे माहिती असायचे. यांना कुठलेही वैज्ञानिक ज्ञान नव्हते, परंतु शेतीवरच त्यांचे जीवन अवलंबून असल्यामुळे वर्षानुवर्ष त्यांनी बांधलेले आडाखे हे त्यांच्या जीवनात खरेच ठरत असायची.